नमस्कार मंडळी, तुमचं शेतकऱ्याची शान बैलगाडा शर्यत ह्या चॅनलवर स्वागत आहे. आत्ता आपण पाहणार आहोत आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध गाडा मालक निगोटवाडी गावचे अमित शांताराम निगोट यांच्या धावणीविषयीची संपूर्ण माहिती. माझं नाव मेहुल शांताराम निगोट, राहणार निकुटवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आमची ही बैलगाडा शर्यत ना एक वडलपार जे आमच्या आजा पंजापासून चालू आहे आणि आमच्या खानदानामध्ये म्हणजे सगळ्यात पहिला बैल आला वसंत. त्या बैलाने आमचं खेड आंबेगाव जुन्नर मुळशिपार म्हणजे सर्व जिद्द बैलगाडा जिद्द घाट भरतात का तिथं सर्व जागी त्यांनी नाव एवढं कमवलं का सगळ्यात जास्त नाव त्यांनी कमवलं. वर्षा बैले ह्या बैलांनी आमचं 1992 सालपासून सगळ्यात जास्त नाव यांनी काढलं आणि त्या टायमिंगला फोटो काढायला काय एवढी सुविधा नव्हती म्हणून एक बैल आमच्याकडं आल्याच्या नंतर पार याची दस्क्रियासुद्धा आम्ही घातलेली आणि दस्क्रियेला फोटो नव्हता तर आम्ही त्याची एक प्रतिकृती तयार केली होती आणि ह्या बैलामुळं नाव झालं आणि ह्या बैलामुळं आम्हाला शर्यतीचा सगळ्यात जास्त छंद लागला. आमच्या सगळ्यांनाच म्हणजे आमच्या घरात सगळे लहान मुलांच्या सकाळ सगळ्यांना छंद आहे आणि ह्या बैलाच्या सगळ्या म्हणजे याच्या बैलानंतर एवढे सगळे 5 बैल आम्ही आज आमच्या दावणीला 5 बैल आहे ही फक्त ह्या बैलाची कृपा आहे. आणि तो बैल त्या बैलाच्या नंतर 2 नंबरला आमचं म्हणजे ह्या अख्ख्या बैलगाडा शर्यतीतलं नाव आलं राणाचं. राणा आल्यापासून आम्ही परत नावारूपाला आलो. राणाने आमचं एवढं नाव काढलं की आज आंबेगाव जुन्नर खेड सर्व तालुक्यांमध्ये आम्हाला ह्या बैलाच्या नावा ओळखतात. वशानंतर आम्ही राणाचं आता तुम्हाला सांगूनच झालं आहे. राणानंतर आम्ही हा छाबे आणला आहे. हा छाबे आम्ही जतवरून आणला आहे. त्याच्यानंतर हा पण आम्ही जतवरूनच आणला. याचं नाव शंभू आहे. हा एक गेल्याच वर्षी आणलेला आहे आणि त्याच्यानंतर हा आणला आहे बंट्या आणि त्याच्यानंतर आता 1-4 महिने झालेत तो करगणीवरून तो गोरा आणलेला आहे. आत्ताचं सध्याच्या पोझिशनला सांगायचं झालं तर गाडा शर्यत संपूर्ण बंद आहे आणि गाडा शर्यत बंद असताना सुद्धा वर्ल्डपार जे आमचा हा नाद आहे आणि हा नाद आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहे. आता पूर्ण गाडा शर्यत बंद असताना सुद्धा आज आमच्या धावणीला 5 बैल आहे आणि ही आमची गाडा शर्यत कधी चालू होईल याची आम्ही वाट पाहत आहे म्हणून आम्ही ही बैल अजूनही जोपासत आहे. ह्या बैलांना सांगायचं झालं आज सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला सांगतो सकाळी बैल जर उठल्याच्यानंतर 6 वाजता आम्ही कडबा हे खादट असते त्याच्यानंतर आम्ही मका घालतो. मका घालून झाल्यावर त्यांना 1-8 वाजता सकाळी सकाळी खादट असते नंतर 8 वाजता आम्ही मकाचा भरडा खुराक सगळं म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांना सकाळी मकाचा भरडा असतो 8 वाजता आणि संध्याकाळच्या टायमाला ह्या बैलांना गव्हाचे गोळे चारले जातात. आणि ह्या बैलांमध्ये तुम्हाला सांगतो हा एक बैल आहे हा शंभू एक हे दोन्ही बैल आमची दूध पितात आत्ता पण आणि ह्या बैलांना आत्ता पण दूध चालू आहे दोन्ही टाईम. सांगायचा विषय झाला गाडा शर्यत बंद असताना बी एक पैशाचा हिशेब नाही आज एवढी बैल सांभाळायची म्हणजे सोपं काम नाही आहे आणि ही शर्यत फक्त आम्हाला म्हणजे सांगायचं झालं तर एक छंद आहे वडलपारचे छंद आहे म्हणून ही आम्ही आज बैल जोपासतो आहे. आज यांच्यावरती एवढं हे होऊ नये बी आमची फक्त सरकारपुढे एवढीच विनंती बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे आणि ही बैल आम्ही एक पोटच्या पोरावानी सांभाळतो आहे. माझं नाव रेणुका शामकांत निगोट, मनसर निगुटवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आमच्या दावणीला 5 बैल आहेत. यांचा आम्ही खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करतो. हा आमचा रान आहे. याची अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये ओट आहे म्हणजे ओळख आहे. याच्यामुळं आमच्या घरच्यांचं नाव खूप मोठं झालेलं आहे. त्यांना आम्ही दूध पाजतो. 3-4 लिटर दूध आहे दोन टाईम आम्ही यांना आंबवून देतो. आंबवण्यामध्ये आम्ही गव्हाचं पीठ आहे, मका भरडा आहे आणि पेंड आहे आणि यांना खाणं वगैरे पाणी दोन टाईम पाणी त्यांना आंबवण वगैरे सगळं आम्ही दोघं नवरा बायको शेती करतो. यांचा दोघंच आम्ही सांभाळ करतो. माझे दीर आहेत म्हणजे भाऊजी आहेत ते दोघे पण कामाला असल्यामुळे यांचं संगोपन आम्हा दोघांनाच करावं लागतं. आता आपण यांच्याकडे ही 2 वासरे आहेत यांविषयीची माहिती.
मी डिसेंबर महिन्यात आणलेला आहे. जतवरून आणला. इथून एक 450 किलोमीटर आम्ही जाऊन हा बंट्या आणलेला आहे. हा तिथं एकदम प्युअर खिल्लार जातीचा बैल आहे आणि एकदम छोटं वासरू होतं. तुम्हाला सांगतो, आत्ता घरी आल्यापासून एकदम छान झालेलं आहे. त्याची एकदम घ्यायचं कारण एवढंच, त्याची पूर्ण खाल्ली खुरं, त्याची पाठीमागं शेपूट आणि एक कात. ही एक कात एकदम पातळ असते आणि बैलगाडा शर्यतीसाठी जर कोणताही खोंड घ्यायचा असेल तो एक शेप, त्याची पुढली पोळी आणि त्याची खूर हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. आणि एक बैल तोंडात थोडा छोटा लागतो आणि अशी बैलं फक्त शर्यतीसाठी वापरली जातात. आणि तीच पूर्ण त्याची हे सगळी पाहून तो आम्ही तिथून खरेदी केलेला आहे. बंट्या आणल्याच्यानंतर बंट्या असा एक आम्हाला चांगला वाटला आणि तो आणल्याच्यानंतर आम्हाला त्याच्यासाठी जोडीला एक छोटं वासराची गरज होती. म्हणून हा आम्ही करगणीवरून दुसरा एक खोंड घेतला आहे. हा बैल आणून आम्हाला एक याच्यानंतर आम्ही 1-2 महिन्याने आणला आहे. बंट्या आणल्याच्यानंतर हा स्वामी 1-2 महिन्याने आणला आहे. बंट्या चांगला लागला, चांगला वाटला म्हणून आम्ही हा स्वामी आणला आणि एक जोड सारखा होईल म्हणून आम्ही परत बाजारावर गेलतो आणि हा स्वामी आम्ही एक खोंड आणलेला आहे घरी. याची खासियत सांगायची झाली तर हा एक गावठी खिल्लार मध्ये मोडतोय आणि हा एक मिक्स आहे बा. आता हा बंट्या आणला, बंट्याची थोडी आम्ही रेसल घेतली आणि बंट्या चांगला पळाला म्हणून हा खोंड आणला. आणि एक ह्या दोन्ही खोंडांची आम्ही मोकळ्या घाटामध्ये, इथं आमच्या निकुटवाडीचा घाट आहे, त्या घाटावरती कांड्यावरती यांना पळवतो आम्ही. आणि कांड्यावरती पळवल्याच्यानंतर ही दोन्ही एक नंबर बारीक पळतीन अशी आम्हाला खासियत आहे म्हणून ही आम्ही ही खोंड ठेवलेली आहे. आणि ती आत्ताही कधीही शर्यत चालू झाली ना कधीही एक नंबरच्या बारी पुढं पळू शकतात. माझं नाव डमाले प्रकाश पोपट. मला बैलांची खूप आवड आहे. घरी काही कारणास्तव बैल पाहता येत नाही, त्यामुळे आमचे मित्र मेहुल शेट निगोट यांच्या गोट्या मी येत असतो. काय माझ्याकडे भरपूर कामं असतात तरी वेळात वेळ काढून मी येत असतो. मला ह्या बैलगाड्या शर्यतीचा खूप आवड आहे आणि इथं आल्यानंतर मला खूप आनंद भेटतो, त्यामुळे मी आठवड्यातून 2-3 वेळा येत असतो गोट्यावरती. बैलं नसती तर आमच्या दोघांमध्ये काही एवढी जवळच नसती. ही बैल असल्या कारणामुळं आम्ही खूप जवळ आहोत. त्यांचे बंधू, मोठे बंधू स्वामी म्हणजे आमचे अमित शेट निगोट, हे पण आमचे खूप जवळचे आहेत. हे बैलांमुळे आम्ही खूप जवळ आहोत आणि वेळात वेळ काढून मी कायम येत असतो इकडं. त्यांची बैलं कुठं गाठात न्यायची असली किंवा रेसल असली तर मी येत असतो. त्याचप्रमाणे आमचं भरपूर मोठं फ्रेंड सर्कल आहे, ह्या कारणास्तव आम्ही येत असतो काय एकत्र. आणि हे बैलांमुळेच आम्ही सर्व एकत्र आहात आणि आम्ही कायम एकत्र राहणार आहे. फक्त बैलांमुळे आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत. बैलगाडा क्षेत्रामुळं आमच्या सगळ्या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यात आमचं नाव झालेलं आहे. त्याच्यामुळं आमचं अख्खं कुटुंब आम्ही सगळं एकजुटीनं या बैलांचा सांभाळ करून आमची शर्यत अजूनही पण आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतो. हे आमचं कुटुंब आहे, फक्त बैलगाडा क्षेत्राचं आम्ही एकत्र आहेत ना, त्याच्यामुळं सगळी आवडी आवड आहे सगळ्यांना, त्याच्यामुळं सगळी एकत्र अजून आहेत. मंडळी, यापुढील व्हिडिओमध्ये आपण छब्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर शंभू आणि राणाबद्दलचीही संपूर्ण माहिती ही पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.